जाएगा। राजनिवास से आम्ही चेक करू तर खऱ्या अर्थाने आता मक्केचं आपण या मैदानावरती थोडस मनोरंजन करण्याचा भाग करतोय, कारण की बरेच प्रेक्षक आता एका जागी बसून बसून सुस्त झालेले आहेत, तर त्यांची सुस्ती उडवण्याचं काम हे समालोचकचं असतं आणि आम्ही नक्कीच त्यांची सुस्ती उडवणार होतो आता, कारण की आपल्या भेटीस एक बिग फाईट सामना येतोय मैदानामध्ये। एका बाजूला उमरोली संघ आणि एका बाजूला सावरोली संघ, बिग फाईट सामना होणार यात काही शंका नाही आहे। गौरव घोसाळकर आणि रोहित पाडगे एका बाजूला असतील सावरोली संघात आणि एका बाजूला वेगवान गोलंदाज असेल तो म्हणजे साहिल। चला सावरळी संघाकडून पहिलं षटक घेऊन येते गोलंदाज सागर आणि स्ट्राईक एंडला गेलाय फलंदाज उमरोळी संघाकडून। तर उमरोळी संघाकडून स्ट्राईक एंडला असेल शरद आणि नॉन स्ट्राईक एंडला असेल तो म्हणजे रत्नदीप गोलंदाज सागर। पुन्हा एकदा एक ऑफिशियल सूचना असेल, चेंडू तर आता हरवला कुठेही गेला तर रोलिंग बॉल देण्यात येईल। संदीपजी गायकवाड सरांवरती मात्र नजर असतील या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने। पुन्हा एकदा एक होणार का, कुठदाही कधी चेंडू गेला तरी पण रोलिंगच बॉल भेटणार। आता पहिला चेंडू इथे मात्र हलकासा स्टेअर केला यष्टी रक्षकाने, मात्र चेंडूच्या मागे चांगलाच बॅकअप मिळतोय आणि चांगला थ्रो सुद्धा केला होता, रनआउटचा चान्स होता परंतु चान्स मिस झालाय आणि एक धाव मिळते ती उमरोळी संघाला। श्री गणेशा करतोय तो म्हणजे एका धावेने उमरोळी संघ। डीजे ऑपरेटर सेट करून ठेवा आपण सॉन्ग, कदाचित बघायला लागेल आपण मैदानात संदीप गायकवाड सर गेलेले आहेत मैदानात। स्लोअर अटेम्प्ट केला होता नक्की जिथे, मात्र चेंडू दरम्यान एक धाव इथे कंप्लीट झालेली आहे। दुसऱ्या धावण्याचा प्रयत्न होतोय का आणि दुसरी धाव सुद्धा इथे कंप्लीट झालेली आहे। खऱ्या अर्थाने नक्कीच एक बिग फाईट सामना मैदानामध्ये रंगतोय, एका बाजूला सावरोली संघ आणि एका बाजूला उमरोळी संघ। उमरोळी संघाच्या नक्कीच बाबतीत सांगायचं झालं तर अतिशय धारदार अशी गोलंदाजी नक्कीच पाहायला मिळते, परंतु सावरोळी संघाचा विचार करायचा झाला तर गोलंदाजी आहेतच धारदार परंतु फलंदाजी सुद्धा अतिशय जबरदस्त आहे। शॉर्ट पिच चेंडू होता इथे, मात्र नक्की त्याला आडव्या बॅटने खेळून काढलाय वैभव, मात्र चेंडूच्या इथे आलाय। काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय वैभवच्या मार्फत, अतिशय जबरदस्त क्षेत्ररक्षण। नक्कीच आपल्या संघासाठी मात्र वैभवने दोन धावा निश्चित स्वरूपात वाचवल्यात, एफर्ट्स देतात, एफर्ट्स भेटतात नक्कीच बघायला मिळतात सावरळी संघाकडून। जवळजवळ लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक उभा होता आणि चेंडू अडवलाय लॉंग ऑनला येऊन। दोन धावा मिळतील उमरोळी या संघाला। नेक्स्ट बॉल, इथे मात्र नक्कीच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज, परंतु बॅटची इथे कट लागले, एज लागले, एक धाव मिळते ती उमरोळी या संघाला। यानंतरचा सामना असेल तो म्हणजे टाटाचा माळ विरोधात खरिवली, दोन्ही टीम्सने तयार राहायचंय नेक्स्ट मॅच साठी। टाटाचा माळ विरोधात खरिवली, इथे मात्र काय फटका पायाला मिळतोय। दरम्यान हा चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेने, वन बाउन साठी येतोय, हा चार धावांसाठी आलाय। खणखणीत दणदणीत चौकार, चला चेंडू मैदानात द्यायचे आपण चेंडूला आता। नक्कीच इथून मात्र थोडीशी दिरंगाई करू नका, कारण की आता वेळ निघून चाललेली आहे। खऱ्या अर्थाने ही नाईटची स्पर्धा ही नाईटलाच संपली पाहिजे खऱ्या अर्थाने। दिसतोय का काय वरती, पाखरं दिसत आहेत ना, तेच
बघा ऑफिशियल्स बघा. चला पुन्हा एकदा वळतोय आपण मैदानावरती. गोलंदाजी मार्फत सज्ज झालाय सागर आणि स्ट्राईक एंडला आलाय तो म्हणजे शरद. आडव्या बॅटने चेंडू खेळून काढलाय. इथे मात्र एक धाव जरूर मिळते आणि एका धावेवरती समाधान. पहिलं पॉवर प्लेचे षटक आता समाप्त झाले आणि एक षटकाची अंतिम मात्र धावसंख्या झाली ती उमरोली या संघाची. 11 धावसंख्या झालेली आहे. बिनगडीबाद 11 धावसंख्या. आणि आता संधी देतोय आपण डीजे ऑपरेटरला हळू आवाजामध्ये गाणं ऐकवण्यासाठी. ते दोन लहान चिमुकले कोण आले होते स्टेज वरती इथे? खतरनाक डायलॉग मारलाय त्यांनी इथे वरती स्टेज वर. इथे मात्र बॅटची एज लागलेली, क्षेत्ररक्षक मात्र तिथे तैनात आहे. एक धाव मिळते पुन्हा एकदा उमरोली या संघाला. दुसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज सावरोली संघाकडून वैभव मेहतर. अतिशय जबरदस्त गोलंदाज, वेगवान गोलंदाज. लाईन साठी फक्की पाहिजे का? चला रेडी राहायचंय आयोजक नंतरच्या मॅच साठी नक्कीच का? आता लगेच ठीक आहे. कोणतंही काम असू द्या, तत्काळ लवकर होणं गरजेचं आहे. मग ते कोणतंही काम असू द्या, कामाला दिरंगाई करू नका तुम्ही. अतिशय भन्नाट वेगाचा चेंडू, नक्कीच एक्सपिरियन्सचा वापर, अनुभवाचा वापर इथे मात्र पाहायला मिळते. गोलंदाज वैभवच्या मार्फत अतिशय सुंदर चेंडू इथे टाकण्यात आलाय. निर्धाव चेंडू यष्टीरक्षकाच्या भूमीत मात्र नक्कीच इथे मात्र रोहित पाहायला मिळतोय आणि रोहित मात्र आपली कामगिरी चोख पार पाडतोय. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र नक्की जर चेंडू हातात जर मिळाला असता तर नक्की रनआउटच्या स्वरूपात मात्र फलंदाज बाद झाला असता. परंतु दोन धावा इथे आरामात कंप्लीट झाल्या. दोन धावा मिळतील त्या उमरोली या संघाला. पुन्हा एकदा पुढील चेंडूकडे वळतोय आपण आता. भन्नाट वेगाचा चेंडू होता, थोडासा नक्कीच हलकासा फुलटॉस चेंडू होता, परंतु वेग होता चेंडूला. दरम्यान आडव्या बॅटने नक्कीच इथे मात्र चेंडू खेळून काढलाय आणि एक धाव नक्कीच मिळते ती उमरोली या संघाला. धावसंख्या एक ने वाढेल, धावसंख्या जाऊन पोहोचली ती आतापर्यंत बिनगडी बाद धावसंख्या झाली ती 15 धावसंख्या झालेली आहे. आतापर्यंत वैभवने 4 चेंडू टाकलेत. पहिल्या चेंडूवरती एक धाव, दुसरा चेंडू डॉट, तिसऱ्या चेंडूवरती दोन धावा आणि चौथ्या चेंडूवरती एक धाव. म्हणजे आतापर्यंत 4 चेंडू मध्ये 4 धावा खर्च केल्यात ते म्हणजे गोलंदाज वैभवच्या मार्फत बघायला मिळतंय. इथे मात्र स्विचिटचा प्रयत्न केला गेलाय आणि स्विचिटचा प्रयत्न मात्र इथे सक्सेस ठरतोय. इवन बाउन्स नक्कीच मी म्हणेन थर्डमॅनला आलाय हा 4 धावांसाठी चौकार. डीजे असंच ठेवा, कडवा हा चेंज नका करू. आली तर आली एनर्जी.
एक धाव इथे नक्कीच कंप्लीट, दुसऱ्या धावण्याचा प्रयत्न आणि दोन धावा इथे आरामात कंप्लीट. दरम्यान दुसरं षटक समाप्त आणि दोन षटकाच्या अंतिम मात्र धावसंख्या झाली ती बिनगडीबात 21 या धावसंख्येवरती. आणि आता आपण संधी देतोय डीजे ऑपरेटर अर्धवट राहिलेलं गाणं ऐकवण्यासाठी. डीजे जीवाला खरंच बरं वाटतंय का ते विबल खाल्ल्यावर? त्या तेवढ्या पैशात मी तर तुम्हाला सांगतो 15 रुपयामध्ये 2 गावठी अंडी खा, सरस बॉडी फिट. कसं काय वाटतंय बरं मला तेच समजत नाहीये. अहो गावठी अंडी खरंच सरस आहेत आपल्या शरीरासाठी. 15 रुपयामध्ये 2 अंडी मिळतील. चला मैदानावरती वळतोय पुन्हा एकदा आपण. तिसरं षटक घेऊन येते गोलंदाज हर्षद. ऑफ स्टंपच्या नक्की चेंडू बाहेर चाललाय, पंच डेकेसर इथे मात्र दर्शवतात हा चेंडू, मात्र वाईट चेंडू, स्वेअर चेंडू. चला नेक्स्ट मॅच कॉल येते आता आपल्या समोर, टाटा चमाळ विरोधात खरीवली. चला दोन्ही संघाच्या करणाने यायचंय आणि हा सामना असेल पहिला सेमीफायनलचा सामना, दोन षटकांचा सामना असेल हा पहिला सेमीफायनलचा सामना, दोन षटकांचा असेल. इथे मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु या चेंडूवरती मात्र एक धाव इथे कंप्लीट झालेली आहे आणि एका धावेवरती समाधान होत आहे. धावसंख्या झाली आतापर्यंत उमरोली संघाची बिनगडीबात 23 धावसंख्या. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत, 5 चेंडू शिल्लक आहेत, माफ करा. इथे मात्र नक्की आडव्या बॅटने चेंडू खेळून काढलेला आहे. एक धाव इथे कंप्लीट झालेली आहे. घाबरेल घाबरेल तो बिचारा आता, एवढे जर त्याला कायरे कायरे बोलत असतील तर त्याला पण नव्हतं माहिती की आता मी आता जाईल आतमध्ये आणि मला ठोकर लागेल म्हणून. 50 जणांनी त्याला कायरे कायरे विचारलं, घाबरला बिचारा. काय फटका आहे, अतिशय जबरदस्त फाईन लेगला आला हा खणखणीत दणदणीत 6 धावांसाठी ब्रँडेड क्वालिटीचा षटकार. ठोक डीजे. ऑफिशियल्स आग लावायची 100%. कुठली ती आग बोलते का बाहेरची? आजच्या मला वाटले इथे मैदानातली आग बोलते का? थोडी काळजी घ्या प्रेक्षक वर्ग, आपल्या धुरामुळे आतमध्ये त्रास होऊ शकतो खेळाडूंना, कारण की आता मैदानात येणाऱ्या 2 लढती अतिशय महत्वाचे आहेत. चला टाटा चमाळ संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला यायचे. आपण पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय. एक धाव इथे कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या धावण्याचा प्रयत्न होतोय का दरम्यान इथे मात्र, ओ माय गॉड, एक एक धावेला अतिशय महत्व आहे. रोहित नक्कीच मात्र नाराज असेल, जिथे एक धाव होती मात्र तिथे 2 धावा नक्कीच मिळत आहेत. धावसंख्या झाली ती आतापर्यंत 33 धावसंख्या झालेली आहे, 33 रन्स. फुलटॉस चेंडू येतोय का आणि आलाय चेंडू, हा 1 बाउन्स स्क्वेअर लेग रिजन मध्ये 4 धावांसाठी येतोय. चौक
नकार रिव्ह्यू घेतला गेलाय, हाईट फॅक्टर चेक केला जाईल. चला चेक करायचं ऑफिशियल्स. आणि बॅट्समन संघ वॉर्म अप करून यायचंय आपण आता बाजूला. फेअर डिलिव्हरी आहे पंचांचा डिसिजन. असं गार्टून नाही जमणार आता. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय आणि इथे मात्र सुंदर झेल नक्कीच पाहायला मिळतोय. दरम्यान तीन षटकांचा खेळ समाप्त आणि तीन षटकाच्या अंती मात्र धावसंख्या झाली ती उमरोली या संघाची बिनगडीबाद 37 धावसंख्या आणि टार्गेट असेल ते म्हणजे 38 धावांचं. आणि आता आपण संधी देतोय डीजे ऑपरेटरला की असं एखादं गीत वाजव की या मैदानावरती एनर्जी निर्माण झाली पाहिजे. एखादं गीत वाजवा की जेणेकरून मैदानात एनर्जी उपलब्ध होईल. डाऊन केली एनर्जी आपण. तर 18 चेंडू आणि धावांची गरज असेल ती म्हणजे 38 धावांची गरज असेल. खऱ्या अर्थाने नक्कीच हा इम्पॉर्टंट सामना आहे सावरोली विरोधात उमरोली. अठरा चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता असेल. कंपल्सरी चेसिंग फॉर्मॅट या स्पर्धेचा नियम. राजा दशरथ पुकारते ते राम, मा कौशल्या पुकारते ती राम भद्र, राणी कैकेयी पुकारते ती रामचंद्र, ऋषी वशिष्ठ पुकारते ते वेदास, अन्य मुनी पुकारते ते रघुनाथ, सीताजी पुकारते ती नाथ, अयोध्यावासी पुकारते ते सीतापती. इसलिए श्लोक बना रामाय राम भद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताय पतय नम. बोलो सियावर रामचंद्र की. एनर्जी आहे खऱ्या अर्थाने मैदानावरती हे चेक करत होते मी. जोश आहे, आग सुद्धा विजलेली आहे तिथे. आता वेळ आले मैदान तापवण्याची. अठरा चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता. सावरली संघाकडून सलामीचे फलंदाज मैदानात एंटर. गौरव घोसाळकर, रोहित पाडगे, रन मशीन. या 18 चेंडू आणि 38 धावा नक्कीच चेस होणार का हे तितकंच महत्वाचं आहे. इम्पॉर्टंट सामना आहे मैदानात आणि नक्कीच तेवढी मनगडात ताकद म्हणावी लागेल ती आहे सावरली संघाच्या बॅटर मध्ये गौरव घोसाळकर, रोहित पाडगे. परंतु खऱ्या अर्थाने उमरोली संघाने 38 धावा जरूर बनवल्यात, परंतु खरी ताकद जर बघायला गेलं तर उमरोली संघाची ती म्हणजे आहे गोलंदाजी, धारदार गोलंदाजी. चेंडू द्यायचा आहे मैदानात. चला आतापर्यंत घड्याळामध्ये वाजले तर 5:17 झालेली आहेत. म्हणजे आता आपल्याकडं ही नाईट रजनीची स्पर्धा संपवण्यासाठी अवधी आहे फक्त 1 तास.
कारण की 6 वाजून खऱ्या अर्थाने 6:15 सूर्योदय होतो, ऑफिशियल टाइम आहे. गुगलवर सुद्धा आपण सर्च करू शकताय. म्हणजे आता बरोबर 1 तास आहे ही नाईट रजनी, तर खऱ्या अर्थाने नाईट रजनी स्पर्धा संपवायची असेल त्यासाठी. तर आमचे नक्कीच कानिवली गावचे सुपुत्र प्रसादजी शेडके या साहेबांकडून नक्कीच सावरली संघ हा सामना जिंकला तर रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. अठरा चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता. सलामीचा बॅटर मैदानामध्ये इन झालेत सावरली संघाकडून. स्ट्राईक एंडला असेल तो म्हणजे एक व्यावसायिक खेळाडू गौरव घोसाळकर, आणि नॉन स्ट्राईक एंडला खऱ्या अर्थाने ज्याला रण मशीन ओळखलं जातं तो म्हणजे रोहित पाडगे. आणि पहिलं षटक घेऊन येते गोलंदाज उमरोळी संघाकडून, वेगवान गोलंदाज. खऱ्या अर्थाने या गोलंदाजचं मात्र नक्कीच संपूर्ण महाराष्ट्रभर नक्की चर्चा झाली असा गोलंदाज नक्कीच मात्र येतोय गोलंदाजी मार्फत पहिलं षटक घेऊन, तो म्हणजे साहिल. चला मॅच ऑन होते. अतिशय इम्पॉर्टंट सामना सावरोली विरोधात उमरोली. 18 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता. पहिला चेंडू घेऊन येते गोलंदाज साहिल. स्ट्राईक एंडला गौरव. पंचांकडे जोरदार अपील, आणि इथे मात्र पंचांनी मात्र आपलं बोट नक्कीच इथे मात्र उंच केलंय. आणि दरम्यान पहिला चेंडूवरती मात्र इथे LBW च्या स्वरूपात मोठा फलंदाज माघारी परततोय तो म्हणजे गौरव घोसाळकर DJ. नवीन फलंदाज मैदानात आदित्य भेसरे. खऱ्या अर्थाने 18 चेंडू आणि 38 धावांचा पटलाक करायचा आहे सावरोली संघाला. आणि पहिल्या चेंडूवरती मात्र साहिलने मात्र मोठा फलंदाज मात्र बाद केला तो म्हणजे गौरव. आणि आता स्ट्राईक एंडला आलाय नवीन फलंदाज आदित्य. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, आणि इथे मात्र चेंडू मात्र बॅटला स्पर्श होत नाहीये. निर्धाव चेंडूची इथे होते ती म्हणजे सांगता. प्रयत्न करावे लागतील सावरोळी संघाला. नक्कीच 38 धावांचा पाठलाग करायचा आहे. आणि पहिलं षटक चालू आहे. पहिल्या षटकात पहिल्या चेंडूवरती विकेट आली आणि दुसरा चेंडू मात्र डॉट आलाय. भन्नाट वेगाचा चेंडू मात्र इथे मात्र आदित्यचा मात्र इथे झालाय त्रिफळाचित दुसरा गडीबात आदित्यच्या स्वरूपात DJ.
या गाण्यावरती नक्कीच आनंद घेताना दिसतोय उमरोळी संघाचा क्षेत्ररक्षक गणेश. नवीन फलंदाज मैदानात एंटर झालाय तो म्हणजे विनय. कौतुक करावं लागेल गोलंदाज साहिलचं. आता परत इथे मात्र तीन चेंडू टाकून झाले, दोन विकेट घेतात, एक डॉट चेंडू आलाय. अतिशय भन्नाट गोलंदाजी पाहायला मिळते. काय फटका आला इथे मात्र, नक्कीच विनयच्या बॅट मधून येतोय हा. फाईन लेग ला येतोय, वन बाउन चार धावांसाठी आलाय. खणखणीत दणदणीत चौकार ठोक डीजे. धन्यवाद. आणि आता मात्र साहिलच्या नक्की चौथ्या चेंडूवरती मात्र चार धावांसाठी आलाय चौकार. सावरळी संघ आता नक्कीच इथून मात्र मनगडाच्या जोरावरती मात्र धावसंख्या घ्यायला प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा स्विचचा प्रयत्न केला गेलाय आणि इथे मात्र चेंडू बॅटला स्पर्श होत नाहीये. दरम्यान पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची इथे सांगता होते. थोडासा नक्कीच नाराज आहे रोहित, नॉन स्ट्राइक एंडला उभा आहे. शेवटचा चेंडू या षटकातील पॉवर प्लेच्या या ओव्हर मधील शेवटचा चेंडू. स्लोअर चेंडू इथे टाकला होता परंतु बॅटर मात्र इथे विनयला मात्र चेंडू फारसा काही समजला नाहीये. दरम्यान पहिला षटक समाप्त झालंय आणि पहिल्या षटकाच्या अंती मात्र धावसंख्या झाली ती सावरळी संघाची दोन गडी बाद चार धावसंख्या. आता शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 34 धावांची आवश्यकता असेल ती म्हणजे सावरळी संघाला. प्रयत्न आता इथून करावे लागतील. प्रत्येक षटकात इथून 17 धावांची आवश्यकता आहे. बारा चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता. प्रत्येक षटकात इथून मात्र 17 धावांची आवश्यकता आहे आणि ती नक्कीच मी म्हणेन कंप्लीट करण्याची ताकद रोहित पाडगेच्या मनगडात तेवढी आहे. कारण की ज्याला रण मशीन म्हणून ओळखलं जातं तो रोहित पाडगे मात्र स्ट्राईक एंडला आता आलेला आहे. इथून प्रयत्न करावे लागतील. या षटकात तर नक्कीच किमान 20 धावा आल्या तर शेवटच्या षटकात मात्र नक्कीच चुरस पाहायला मिळेल. इथे मात्र चेंडू जातोय का आणि चेंडू गेलाय सुद्धा हा. नक्कीच स्क्वेअर लेग रिजन मध्ये जातोय हा. वन बाउन चार धावांसाठी चौकार ठोक डीजे. हॅलो हॅलो दुसरा षटक घेऊन येते गोलंदाज गणेशच्या पहिल्या चेंडूवरती मात्र चौकार आलाय रोहितच्या बॅट मधून. स्विचिटचा प्रयत्न खऱ्या अर्थाने स्विचिटचा प्रयत्न करण्याची इथे मात्र गरज नव्हती. रोहितला मात्र नक्कीच मात्र हे कळालेलं आहे. चुकी करताना दिसतोय मैदानात. सरळ बॅटने जर खेळला असता तर नक्कीच मात्र हा चेंडू 6 धावांसाठी षटकार येऊ शकला असता. निर्धाव चेंडू जी इथे मात्र सांगता झालेली आहे. नेक्स्ट बॉल आणि इथे मात्र आता चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय आणि इथे मात्र नक्कीच झेल बाद होतोय. कॅच आउट पंचाने रिव्ह्यू घेतला, चेक केलं जाईल. नक्कीच आम्ही सुद्धा थोडासा कन्फ्यूज आहोत इथे, परंतु क्षेत्ररक्षकाने सांगितलंय तिथे की ओ युटी आउट आहे म्हणून. रोहित नक्कीच मैदानाच्या बाहेर परतलेला आहे, तरी सुद्धा चेक केलं जाईल. सुपर टेनिसने एवढा लांबचा कव्हरेज केला असेल असं वाटतंय आम्हाला. ओ युटी आउट, कारण की खरंच जर 6 धावा असत्या त्या क्षेत्ररक्षकाने अगोदरच त्याचे दोन्ही हात उंच केले असते. रोहित स्वतःवरती खरंच खूप नाराज असेल. न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर राज आणि धावसंख्या झाली ती आतापर्यंत
आठ धाव संख्या, अजूनही नऊ चेंडू शिल्लक आहेत आणि तीस धावांची आवश्यकता आहे. म्हणजे पाच मोठे फटके मारावे लागतील नऊ चेंडू मध्ये, नऊ चेंडू आणि तीस धावांची आवश्यकता, प्रयत्न करावे लागतील. मॅच अजूनही बॅलन्स आहे. उमरोली संघ जिंकलेला नाहीये, सावरोली जिंकलेला नाहीये. इथे मात्र नक्कीच पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय, कोणतीही चुकी करत नाही आणि बॅक टू बॅक मात्र इथे नक्कीच मात्र विकेट जाते ती सावरोली या संघाची. फलंदाज बाद झालाय तो म्हणजे राज बाद झालेला आहे डीजे. नवीन फलंदाज मैदानात एंटर प्रज्वल. शेवटचे आता आठ चेंडू उरलेत आणि तीस धावांची आवश्यकता आहे. परंतु कौतुक करावं लागेल गोलंदाज गणेश याचं, त्याने पहिल्या चेंडूवरती चौकार नक्कीच आला होता आणि त्याच्यानंतर तीन चेंडू मात्र अतिशय सुंदर टाकलेत. भन्नाट वेगाचा चेंडू, गुडलेन चेंडू. इथे मात्र नक्कीच बॅटरला मात्र हा चेंडू फारसा काही समजला नाही. मोठा फटका मारायचा प्रयत्न जरूर केला होता परंतु बॅटला इथे चेंडू मात्र स्पर्श होत नाहीये. निर्धाव चेंडूची इथे सांगता झालेली आहे. शेवटचे आता सात चेंडू शिल्लक आणि तीस धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा भन्नाट वेगाचा चेंडू. दरम्यान इथे मात्र दुसरं षटक समाप्त झालंय आणि दोन षटकाची अंतिम मात्र धावसंख्या झाली ती सावरोली संघाची चार गडी बाद आठ धावसंख्या. शेवटचे सहा चेंडू शिल्लक आणि तीस धावांची आवश्यकता. म्हणजे सहा चेंडू मध्ये पाच षटकार मारावे लागतील. टाटाच्या मालच्या गावचे सर्व सपोर्टर्स मात्र आता नक्कीच आलेले आहेत आपल्या गावाला सपोर्ट करण्यासाठी. खऱ्या अर्थाने टाटाचा माल संघ हा सेमी फायनल मध्ये दाखल झालेला आहे आणि पहिले सेमी फायनल आपल्याला या मॅच नंतर पाहायला मिळणार आहे, ती म्हणजे खरिवली विरोधात टाटाचा माल. दोन षटकांचा सामना असेल. आणि इथे मात्र येतोय हा फाईन लेगला सहा धावांसाठी खणखणी दणदणीत षटकार ठोक डीजे. प्रज्वल विनयच्या बॅट मधून आलाय षटकार. पाच चेंडू आणि चोवीस धावांची आवश्यकता. चार मोठे फटके. पुन्हा एकदा चेंडू जातोय हा फाईन लेगच्या दिशेने. वन बाउन चार धावांसाठी आलाय चौकार ठोक डीजे. आता शेवटचे चार चेंडू उरलेत आणि वीस धावांची आवश्यकता आहे. खऱ्या अर्थाने प्रयत्न करतोय विनय. मैदानामध्ये पहिल्या चेंडूवरती षटकार आला, दुसऱ्या चेंडूवरती चौकार आलाय. आणि इथे मात्र एक धाव आता आलेली आहे. आता शेवटचे तीन चेंडू शिल्लक आहेत आणि धावांची गरज आहे ती म्हणजे एकोणीस धावांची गरज आहे. तीन चेंडू आणि एकोणीस धावा कंपल्सरी चेसिंग.
आणि ट्विस्ट निर्माण झालेला आहे आता मैदानात. वाईड प्लस आता या चार म्हणजे टोटल मिळतील आता पाच धावा आणि चेंडू शिल्लक आहेत म्हणजे तीन आणि धावांची गरज आहे ती म्हणजे चौदा धावांची गरज आहे. मॅश टर्न झालेले आता इथे मात्र यू टर्न घेतलाय. तीन चेंडू आणि चौदा धावांची आवश्यकता. या चेंडूवरती तर मोठा फटका तर आला तर शेवटच्या दोन चेंडूला नक्कीच मजा येईल पाहण्यासाठी. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. एक धाव इथे दोरात धावून काढले. दुसऱ्या धावण्याचा प्रयत्न होणार आणि दुसरी धाव सुद्धा आरामात कंप्लीट. आता शेवटचे दोन चेंडू शिल्लक आहेत आणि धावांची गरज आहे ती म्हणजे बारा धावांची गरज आहे. दोन चेंडू आणि बारा धावा म्हणून क्रिकेटच्या खेळाला खऱ्या अर्थाने सरड्याचा खेळ म्हटलं जातं. कधीही रंग बदलणारा. दोन चेंडू आणि बारा धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग. इथे मात्र लॉंग ऑफला चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षक तिथे हजर झालाय आणि एक धाव मिळालेली आहे. आता शेवटचा एक चेंडू शिल्लक आणि धावांची गरज आहे ती म्हणजे अकरा धावांची गरज आहे. परंतु क्रिकेटचा खेळ आणि चितीचा खेळ कधीही रंग बदलणारा असा खेळ आहे. काहीही होऊ शकतं. क्रिकेटचा खेळ खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर ब्लाइंड गेम आहे. दरम्यान इथे मात्र उमरोली संघ विजय संपादित करतोय आणि सावरोली संघाला पुढील वाटचाळीस असतील. शुभेच्छा शुभेच्छा आणि शुभेच्छा.